आता पाहूया काही राष्ट्रीय घडामोडी झटपट. नितीश कुमार हे उद्धट मुख्यमंत्री आहेत अशा शब्दात आज नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांवर हल्लाबोल केला. छत्तीसगडमध्ये आज रॅली झाली. नितीश कुमारांची बॉडी लँग्वेज पाहता पाटण्यातल्या स्फोटानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं अशी टीका मोदींनी केली. नितीश कुमार हे बेफिकीर असल्याचंही ते म्हणाले. तर पलटवार करताना छत्तीसगडमधल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी सोनिया गांधींनी छत्तीसगडच्या रमण सिंह सरकारवर हल्लाबोल केला. छत्तीसगड सरकार रोजगार पुरवण्यात अपयशी ठरलंय, तसंच सरकारचे सर्व दावे फोल ठरलेत अशी टीका सोनिया यांनी केली आहे. नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या आज छत्तीसगडमध्ये रॅली झाल्या. मात्र ह्या रॅली आधी सुरक्षा यंत्रणांनी 250 किलोची स्फोटकं हस्तगत केली. दंतेवाड्यात ही स्फोटकं मिळाली आहेत, त्यामुळे रॅली आधी होणारा हल्ला टळलाय. सुकमा जिल्ह्यातल्या दोनारपाल आणि जगरगुंडा यांच्या दरम्यानच्या रस्त्यावर हे भूसुरुंग पेरून ठेवले होते. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी हे तीनही महत्वाचे नेते छत्तीसगडमध्ये आज आणि उद्या महत्वाच्या रॅली करणार आहेत. त्याआधी स्फोटकं हस्तगत झाल्यानं चिंतेचं वातावरण होतं. भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करत असलेल्या नरेंद्र मोदींना 90% भारतीयांचा विरोध आहे असं म्हणत गीतकर आणि राज्यसभेचे खासदार जावेद अख्तर यांनी नवा वाद निर्माण केलाय. सोशल नेटवर्किंग साईट्सवर सध्या मोदींचा बोलबाला असताना मोदींविरोधात केलेल्या टिप्पणीला अनेकांना सामोरं जावं लागतंय. त्याचा फटका जावेद अख्तर यांनाही सहन करावा लागलाय. गुरुवारी जावेद अख्तर यांनी केलेल्या ट्विटरवर उत्तर देताना 90% भारतीय हे मोदींच्या विरोधात आहेत अशी टिप्पणी केली आहे. सायमन ओबोडो या नायजेरियन नागरिकाच्या मृत्यूनं संतप्त झालेल्या नायजेरियन पर्यटकांवर गोवा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नायजेरियन उच्चायुक्तालयाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान एका नायजेरियन राजनैतिक अधिकाऱ्यानं कारवाई रोखण्यासाठी गोवा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला धमकावणारा SMS पाठवल्याचं मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय. त्या अधिकाऱ्याला कारवाई संदर्भात चुकीचं ब्रीफिंग मिळालंय, त्यामुळे त्याने असा मेसेज पाठवला असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तानातील एका कोर्टानं माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशरफ यांची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले. गेल्या काही महिन्यांपासून मुशरफ यांना त्यांच्या फार्म हाऊसमध्ये नजरकैद करण्यात आलंय. मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे मुशरफ यांना थोडासा दिलासा मिळालाय. अमेरिकेनंतर आता ब्रिटनवरही गुप्तहेरी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ब्रिटननं बर्लिनमधील आपल्या दूतावासातून जर्मनीविषयी गुप्तहेरी केल्याचा खळबळजनक आरोप ब्रिटनमधील एका वृत्तपत्रानं केलाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.